नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघू नऊवार साडीवरचं ब्लाऊज. त्याच्यात ब्लाऊज नसतं निघालेलं म्हणून हे वेगळंच घेतलेलं आहे. आपली साडी ह्या रंगाची आहे, आपण याचं पॅटर्न तयार करू. त्याला त्यासाठी मी आता गड्याचा असा हे पहा, तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे आकार आखून घेतलेला आहे. पण मी याला थोडं शॉर्टकट पद्धतीने बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा, आपण जो आकार दिलेला आहे तो निकट करत मी फक्त हा जो आपला वरचा शेप आहे हा कट करून घेते. मग आपण याला एकदम मस्त शॉर्टकट पद्धतीने आणि सुंदर डिझाईन अशी तयार करू. आपण एवढं स्पार्क मी काढून साईडला ठेवते. कॅनव्हास वगैरे काहीच यूज करत नाहीये, फक्त कपड्याने आपण डिझाईन तयार करणार आपण तशा आकाराने तिथं लेस लावणार आहे. तो आकार दोघं बाजूने सेम यायला हवा म्हणून असं पलटून घ्यायचं आणि एकावर एक करून असं तोच आकार आपल्या इकडे पण उमटून जाईल. आता आपला आकार वरून कसा लक्षात येईल त्यासाठी आपण इथं स्टेप करून एक शिला टाकून मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे आपला जो आकार आहे जो आपण शेप दिलेला आहे तो व्यवस्थित यायला हवा, कारण तो व्यवस्थित येईल तेव्हाच आपली डिझाईन छान दिसेल.
घेतलेले एक मोठा एक त्याहून थोडा छोटा आणि त्यांचे ट्रायंगल अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. त्यावर असे नॉट ठेवायचे. त्यानंतर त्यांना फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे. जे आपले लटकन जे तयार होतील ते एकदम मस्त सुंदर दोन रंगामध्ये दिसतील. हे बघा तयार झालेले लटकन आपले अशा प्रकारे दिसतील. छान दिसतात.